महाराष्ट्र में राज्य सरकार ने लॉकडाउन की घोषणा की है, साथ ही कलम 144 भी लागू किया है। इसके बावजूद महाराष्ट्र के साथ ही नागपुर की जनता भी नियमों का उल्लंघन करते नजर आ रहे हैं, इसलिए राज्य सरकार ने और कड़े नियम लागू किए हैं। मगर लोग है कि मानते नहीं है। शहर की कोरोना परिस्थिति को देख शहर के कुछ युवा ने लोगों को संदेश देने का काम शुरू कर दिया है। मंगलवार को युवाओं ने शहर के टुकड़ोची पुतला पर जन जागृति की है, हाथ में संदेश लेकर जनजागृति की। जनजागृति कर रहे लोगों का कहना है कि शहर की परिस्थिति गंभीर है, ऐसे में लोगों ने घर में ही रहना चाहिए या तो सरकार ने पूरा लॉकडाउन लगाना चाहिए। आम्ही सर्वांनी सामाजिक उपक्रमामधून आज हा कार्यक्रम करत आहे। नागपुरात कोरोनाचा प्रभाव खूप वाढत आहे, त्यामुळे आम्ही लोकांना एकच आवाहन करीत आहोत की घरीच राहा, कारण हा प्रादुर्भाव इतक्या झपाट्याने होत आहे की प्रत्येक कुटुंब हे कोरोनाबाधित होत आहे। त्यामुळे आम्ही सगळे जणांनी असा विचार केला की बा प्रामुख्याने आपल्या प्रत्येक चौकात राहून लोकजागृती करावी, याविषयी आम्ही लोकजागृती करत आहे। आम्ही आजपासून रोज सकाळ संध्याकाळ प्रत्येक चौकात अशी जनजागृती करत आहोत। काल आपल्या नागपूर शहरामध्ये 113 लोकांचा बळी गेला। जेव्हाही मी बातमी माझ्या घरी परिवाराला सांगितली, परिवारातले सदस्य माझ्या मुली बोलल्या मला की पप्पा तुम्ही याच्यावर काही करत का बरं नाही। पुरीला एकच विषय सांगितला, बाई आपण काहीच नाही करू शकत। ते म्हणे आपण का बरं काही नाही करू शकत, आपण घरातून बाहेर निघालं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे। त्यावेळेस ही संकल्पना डोक्यात आली आणि मी भाऊंशी बोललो, संजीवभाऊशी बोललो, जितीभाऊशी बोललो, त्यांना म्हटलं आपण असं जर करूया। त्यांनी मनोभावे म्हटलं की हो ठीक आहे आपण करूया। त्याच्यातून हा उपक्रम आम्ही राबवतो आहे आणि आज जो मृत्यूदर वाढतो आहे हा निवड सरकारच्या हलगर्जीपणामुळे वाढतो आहे। ऑक्सिजन मिळत नाही आपल्याकडे, औषधी मिळत नाही, उपलब्ध नाही, पेशंटसाठी बेड नाही। आम्हाला कैयोग ठिकाणून फोन येतात की बाबा आम्हाला एक बेड द्या, पैसे घ्या, कुठनं या लोकांची आपण मदत करणार आहोत आणि कुठपर्यंत हे सरकार लाचार सरकार आपल्याला मदतीला हात समोरे करणार नाही। आमची एकच विनंती आहे लोकांना या माध्यमातून की बा घरी राहा आणि सुरक्षित राहा, स्वतःचा जीव वाचवा आणि तुम्ही स्वतःबरोबर लोकांचाही जीव वाचवा। तुमच्यावर परिवार आहेत, हे परिवार कुठे जातील जर तुम्ही कोरोना बाधित झाले आणि तुमचा मृत्यू जर झाला। बेड मिळत नाही, रस्त्यावर लोक मरून राहिलेले आहे, मेडिकलमध्ये जागा नाही आहे, एकही हॉस्पिटल असं नाही आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नितांत दुर्दैवी अवस्था की त्या ठिकाणी 5-5 ते 10-10 लाख रुपये बिल निघते, अशा वेळेस त्या गरिबांनी बिल कुठून द्यायचं।